कोल्हापुरातील स्टार टेनिसपटू ऐश्वर्या जाधवची ज्युनियर विम्बल्डन स्पर्धेसाठी निवड झाली होती चौदा वर्षाखाली ज्युनियर विम्बल्डन स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात तिनं न्यूझीलंडच्या एशी दॅसला कडवी झुंज दिली अखेरच्या सेटमध्ये तिला हार पत्करावी लागली पण तरीही तिची कामगिरी सरस ठरल्याचं प्रशिक्षकांनी सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विम्बल्डन मैदानावर उतरणारी कोल्हापूरची पहिली टेनिस खेळाडू म्हणजे ऐश्वर्या आहे कोल्हापुरातील स्टार टेनिसपटू ऐश्वर्या जाधवनं राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे त्यातूनच तिची चौदा वर्षाखालील ज्युनियर विंबल्डन स्पर्धेसाठी निवड झाली होती या स्पर्धेत तिनं प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली होती शुक्रवारी तिचा अंतिम सामना झाला या सामन्यात पहिल्याच सेटमध्ये तीन सहा अशा गुणांनी ती मागे पडली तर दुसऱ्या सेटमध्ये सहा दोन सेट पाँच पाँच अशी आघाडी घेतली त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये पाच पाच अशी बरोबरी झाली टेनिसच्या नव्या नियमानुसार हा सामना टाय झाल्यानं तिसऱ्या सेटसाठी टायब्रेकरचा ब्रेकरचा अवलंब करण्यात आला अगदी अखेरच्या क्षणी न्यूझीलंडच्या या खेळाडूंना आक्रमक फटकेबाजी करत हा सामना असा जिंकला त्यामुळे ऐश्वर्याचं विम्बल्डन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असं असलं तरी एकंदरीत या ग्लॅमरस स्पर्धेत तिनं सरस कामगिरी केली आहे आता तिचं लक्ष फ्रान्स आणि जर्मनी इथल्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेवर आहे येत्या दोन दिवसात ती भारतात परतणार आहे त्यानंतर सतरा जुलैला ती फ्रान्सला रवाना होणार आहे कोल्हापूरची महिला खेळाडू थेट विंबल्डन मैदानावर खेळते ही सुद्धा कोल्हापूरच्या दृष्टीनं नक्कीच अभिमानाची बाब आहे